नमस्कार, मी शनायशा, एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. केरळी बांधवांनी वेगळ्या पद्धतीने साजरी केली संक्रांत. हेल्मेट सक्तीबाबत सर्वपक्षीय आक्रमक, पालकमंत्र्यांच्या घरासमोर करणार निदर्शने. सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDC भूसंपादनास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध. आणि लोणावळ्यात व्यापाऱ्यांनी केली पर्यटकांना बेदम मारहाण. आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवडमध्ये मकर संक्रांतीनिमित्त केरळी बांधवांनी आगळा वेगळा सोहळा पार पाडलाय. देहू रोड ऑर्डिनन्स फॅक्टरी वसाहतीत पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करण्यात आलाय. यावेळी केरळची लोककला सादर करण्यात आली आहे. अय्यप्पस्वामी यांच्या आकर्षक सजावटीच्या रथातून भव्य मिरवणूक काढली जाते. पुणे, लोणावळा आणि आसपासच्या परिसरातून केरळी बांधव हा सोहळा पाहण्यासाठी आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करत असतात. या प्रसंगी महिला वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून ह्या सोहळ्यात सहभागी होतात. फटाक्यांची आतिषबाजीने डोळ्यांचे पारणे पेटते. आज तुम्ही सबसे पहिले आज मकर संक्रांत का अवसर पर सबको शुभकामना देते हैं. ये सिर्फ हमारे केरला स्टेट का एक फंक्शन नहीं है, पूरा हिंदुस्तान में सभी हिंदू धर्म के मानते हैं हम लोग संक्रांति का दिवस. आज शबरीमला में जो भगवान श्री अय्यप्पा का संक्रांति का दिन, ये माना जाता है कि श्री अय्यप्पा अपने तबस में से उठकर आप सभी को दर्शन देने का जो दिन है संक्रांति. पिछले तीन दिन से हमारा काम चालू है. रात के हम 12-12 बजे तक काम कर रहे थे और रंगोली सन्नी सुबह से लगा है नहीं क्या, क्योंकि सब कुछ इसने यही निकलता है तो इसने ही पूरा परचेज किया रंगोली. और 3 बजे से वो अभी 8 बजे तक रंगोली निकल रहा था. ये मंडलम अपना जो प्रोग्राम है जो नवंबर 17 से चालू हो गया है, 17 से लेके 14 जनवरी तक रहता है. और 7 तारीख को अपना मंदिर में फ्लैग होस्टिंग हो जाता है और आज फ्लैग होस्टिंग उतर गया, नीचे आ गया. उसके बाद आराट होके अपने प्रदर्शन के लिए जाते हैं भगवान को लेके. उसके साथ पूरा जो तैयारी है, कार्तिकेय स्वामी से भी आता है, इधर से सब जगह से सब मिल के भगवान को एक प्रदर्शन लेके जाते हैं. हेलमेट विरोधी कृती समिती आणि सर्वपक्षीय नेते हेल्मेट सक्ती बाबत आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. पालकमंत्र्यांच्या घराबाहेर निदर्शने करून हेल्मेट सक्ती रद्द करण्याची मागणी हेल्मेट विरोधी कृती समितीकडून करण्यात येणार आहे. पुण्यात हेल्मेट सक्तीची गरज नसताना नागरिकांवर हेल्मेट वापरासाठी बळजबरी केली जात आहे. पोलीस कर्मचारी दबावशाही रीतीने दंड वसूल करत आहेत. पालकमंत्र्यांच्या घराबाहेर हेल्मेट सक्ती विरोधात निदर्शने करण्यात येणार असून हेल्मेट सक्ती रद्द न केल्यास मुख्यमंत्र्यांना पुण्यात फिरकू देणार नाही असा इशारा काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी दिलाय. वेळोवेळी विरोध केलेला आहे, 30 वर्षापासून ह्या गोष्टीचा लढा देतात, पण तरी पण पुण्याचे पोलीस कमिशनर आणि पोलीस ह्या ठिकाणी जबरदस्तीने ह्या ठिकाणी दबाव करून हुकुमशाहीच्या माध्यमातून, हिटलरशाहीच्या माध्यमातून लोकांना त्रास देऊन ह्या ठिकाणी दंड वसूल करतात, ह्याला आमचा विरोध आहे. आम्ही 17 तारखेला दुपारी 2:30 सर्व आम्ही त्या ठिकाणी जमून महानगरपालिकेमध्ये ठराव देण्याचं आश्वासन भिमाले साहेबांनी सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी कबूल केले. महानगरपालिकेने त्या महानगरपालिकेत सर्व पक्षीय ठराव देऊ आणि त्या ठिकाणी नंतर पालकमंत्र्याच्या घरी दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी एकत्र जमून त्या हेल्मेट सक्तीचा निषेध करून पालकमंत्र्यांना पण त्या ठिकाणी आम्ही साकडं घालणार आहे. आणि त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी त्यांनी जर येतं कमिशनर लवकर सांगून ही हेल्मेट सक्ती रद्द नाही केली तर मुख्यमंत्र्याला पण पुणे शहरामध्ये येण्याचं बंद करण्याचं आवाहन या कृती समितीने केलं आहे. त्यात काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने ह्या लढ्यामध्ये उतरणार असं ह्या ठिकाणी आमचं म्हणत आहे. येत्या 17 तारखेला सभागृहात हेल्मेट सक्ती विरोधात तहक उभी मांडण्यात येणार असून ह्याची पूर्वकल्पना कमिशनर आणि मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पार्टी सुद्धा पुणेकरावर हेल्मेट सक्ती होऊ नये यासाठी प्रयत्नशील असल्याचं सभागृह नेते श्रीनाथ भिमालेकडून सांगण्यात आलंय.
आणि त्या संदर्भामध्ये पोलीस कमिशनर असेल माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे, पण सर्व पक्षी असतील सर्वजण आज एकत्र आलेले आहेत. येणाऱ्या 17 तारखेला सभागृहातसुद्धा आम्ही तहकुबी मांडणार आहे. पुणेकरांचं हित जपणारे आहोत. पुणेकरांवर कुठलाही हेल्मेट सक्ती होऊ नये या भारतीय जनता पार्टी या विचाराचं आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी कुठल्याही पक्षाने राजकारण न करता पुणे शहरासाठी मला वाटतं हेल्मेट सक्ती देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं. त्या संदर्भामध्ये सभागृहात असेल माननीय कमिशनर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि आम्ही सर्व मिळून पुणे शहराची हेल्मेट सक्ती रद्द करणार. सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDC साठी केल्या जात असलेल्या भूसंपादनास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र गेल्या 10 वर्षापासून विविध स्तरांवर निवेदने देऊन न्याय मिळत नसल्याने सुमारे 350 प्रकल्प बाधित आणि खातेदार शेतकऱ्यांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढलाय. लोणावळ्यात व्यापाऱ्यांनी पर्यटकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टायगर पॉइंटवर हा प्रकार घडलाय. 5 पर्यटक यात जखमी झालेत. मारहाण करणाऱ्यांमध्ये महिलाही असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुजरातहून मेमन कुटुंबीय पर्यटनासाठी आले असताना टायगर पॉइंटवर लहानग्यांच्या हट्टापायी घोडे आणि उंटाची सवारी घडवली. लहानग्यांचा हा हट्ट मात्र भांडणापर्यंत पोहोचला, कारण उंटाच्या मालकासोबत पैशाची देवाणघेवाण करताना मेमन कुटुंबियांचा वाद सुरू झाला. अधिकचे पैसे मागितल्याने आता पर्यटकासमोर भांडापोड होईल म्हणून एकाने मेमन यांचा भाचा आसिफ मोतीवालच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. मग झटपट सुरू झाली. व्यापाऱ्यांनी मेमन कुटुंबियात खडाजंगी झाली. व्यापाऱ्यांनी स्थानिकांनी काठी, पाईप आणि काचेच्या बाटल्यांनी मेमन कुटुंबियांना मारहाण केली. मारहाण करण्यात स्थानिक महिलाही सामील झाल्या. मारहाणीत मेमन कुटुंबियांच्या 92,000 रुपयांच्या मौल्यवान वस्तूही घाळ झाल्या. या घटनेत आसिफ मोतीवालसह अहमद मेमन, सुपियान मेमन, रईसा मेमन आणि नसर मेमन हे जखमी झालेत. लोणावळा ग्रामीण पोलीस मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. त्या ठिकाणी मुलांना उंटावर बसवण्याच्या कारणावरून पैशाच्या वादावरून तिथं भांडणाला सुरुवात झाली आणि त्या भांडणामध्ये त्यांनी एकमेकांना आरेरावी वाजा करून त्यानंतर एकाने फाईट मारल्यामुळे तिथं आजूबाजूच्या दुकानदारांनी लाठीकाठे आणून जमाव जमवून बेकाची जमाव जमवून काठ्याने मारहाण केली. तसेच त्यांचे एका महिलेची पर्स पण खिचून घेतलेली आहे. त्यानुसार या मारामारीमध्ये 5 इसम जखमी झालेले आहेत. त्यांचा परमार हॉस्पिटल या ठिकाणी उपचार चालू आहे. यांची आम्ही इबाद मेमन यांची फिर्याद नोंदवून पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. 395, 326 याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करून केलेला आहे. आरोपींना शोधण्याकरता 2 पथक रवाना केलेली आहेत. आम्ही या गुन्ह्याच्या अनुषंगाने तात्काळ आरोपीला अटक करून पुढील कारवाई करत आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा.
प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर वाहन असल्यास 3 मिनिटाच्या आत टोल वसुलीची प्रक्रिया करण्याची तरतूद असून 3 मिनिटापेक्षा अधिक कालावधी लागल्यास रस्ता खुला करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याची अंमलबजावणीही करण्यात आली होती. सध्या मात्र त्याबाबतचा नियम गुंडाळून ठेवला जात असल्याचं वास्तव समोर आलंय. आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला पुणे सातारा आणि त्यानंतर पुणे नाशिक महामार्गावर टोलसाठी 3 मिनिटापेक्षा अधिक कालावधी लागल्यास रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. मात्र सध्या त्याबाबतचा नियम गुंडाळून ठेवला जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे टोलसाठी पुन्हा रांगा लागत असून पैसे भरूनही नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. टोल नाक्यावरील शुल्काची पावती घेऊन प्रत्येक वाहन 10 सेकंदामध्ये पुढे सरकले पाहिजे. त्याचप्रमाणे टोलसाठी रांगेत वाहन थांबल्यानंतर 3 मिनिटाच्या आत टोलची प्रक्रिया पूर्ण होण्याबाबत तरतूद आहे. टोल वसूल करणारी कंपनी आणि महामार्ग प्राधिकरणामध्ये झालेल्या करारामध्ये ह्याचा उल्लेख आहे. ह्याच बाबींचा आधार घेत सुमारे 3 वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सातारा नाशिक रस्त्याबाबत टोल कंपनी आणि महामार्ग प्राधिकरणाला आदेश दिले होते. त्यानुसार 3 मिनिटात टोलची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास वाहने टोल न घेता पुढे सोडली जात होती. सातारा आणि नाशिक रस्त्यावरच नव्हे तर पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरही त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती आणि 1 वाहनधारकांना ह्या नियमाचा लाभ मिळाला होता. सद्यस्थितीत दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर नियमाचं पालन होत नसल्याचं दिसून येत आहे. मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित हा महत्वाचा भारतीय सण आहे. बाजारपेठांमध्ये सुद्धा मकर संक्रांती निमित्त तीळ आणि गुळापासून बनवलेले नवनवीन पदार्थ पाहायला मिळत आहेत. संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. हा काळ थंडीचा असतो, त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोलाने, पावटे अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ म्हणजे सिग्नता. सिग्नता म्हणजे स्नेह, मैत्री ह्या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा ह्या दिवशी तिळगुळाची देवाणघेवाण करायची, स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे असा बेत असतो. आता बाजारपेठेत देखील तिळाची वडी, तीळ चपाती, तीळ पोळी, तीळ चॉकलेट असे नाविन्यपूर्ण पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र तीळ पोळी, तीळ बिस्किट कसं बनवलं जातं चला पाहूयात. आपली जी लाईन आहे चॉकलेट बिस्किट केक, ह्यात आपण काय वेगळं करू शकतो जे त्या सणाला महत्त्वपूर्ण आहे हे लक्षात घेऊन विविध प्रकारचे पदार्थ बाजारपेठेत आणण्याची आमची कल्पना कायमस्वरूपी चालू असते. खूप चांगला प्रसिद्धी मिळत चाललेला आहे दरवर्षी, कारण ह्याचं चव घेतल्यावरच तिळगुळ घ्या गोडबोला जे शब्द आहे त्याप्रमाणे माझे चॉकलेटी खाल्ल्यावर गोड त्याचा गोडवा पसरत आहे आणि त्याची मागणी दरवर्षी वाढत चाललेली आहे. महामेट्रोचा भांडवली खर्च बराच मोठा आहे, त्यामुळेच उत्पन्नाची बाजू सावरण्यासाठी वनाज आणि रेंझिल येथील डेपो, स्वारगेट शिवाजीनगर येथील मल्टी ट्रान्सपोर्ट हब या ठिकाणी व्यावसायिक इमारती बांधून त्यातील गाळे भाडे तत्वावर देऊन महामेट्रो त्यातून उत्पन्न मिळवणार आहे. भुयारी मार्गाच्या कामाची पूर्वतयारी म्हणून कृषी महाविद्यालय तसेच स्वारगेट ह्या दोन्ही ठिकाणी शाफ्टचे काम सुरू करण्यात आलं आहे. ठेकेदार कंपनीची यंत्रसामग्री येण्यापूर्वीच हे काम तयार असेल, त्यामुळे ह्या कामाला गती मिळेल. सन 2021 भुयारी मार्गाचे काम पूर्ण होईल असे वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. त्यापूर्वी जमिनीवरून जाणाऱ्या मेट्रोचं काम पूर्ण होईल आणि भुयारी मार्ग पूर्ण झालेला नसला तरी ती वनास्ते गरवारे महाविद्यालय किंवा नदीपात्रातून त्यापुढे अशी सुरू करता येईल असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला आहे.
कारवाईवरून होणारे वाद यामुळे वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यात कडवटपणा निर्माण झालाय. पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी मात्र यात गोड वाढण्याचा प्रयत्न केलाय. यात वाहतूक पोलिसांनी सेल्फीसाठी का होईना महिलांमध्ये वाहतुकीविषयी जनजागृती केली आहे. यासाठी मकर संक्रांतीचे औचित्य साधत वाकड पोलिसांनी आगळा वेगळा उपक्रम पार पाडलाय. वाकडच्या चौकात आज पोलिसांकडून कारवाईऐवजी चालकांना तिळगुळ वाटण्यात आलं. तिळगुळ घ्या, गोड बोला, वाहतूक नियम पाळा, वाट टाळा अशा शुभेच्छा चालकांना देण्यात आल्या. कारवाईवरून वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यातील वादाने कडवटपणा निर्माण झालाय. या निमित्ताने त्यांना गोडवा आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हिंजवडी वाहतूक पोलिसांनी तिळगुळ वाटत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे वाकड पोलिसांनी मात्र सेल्फी काढण्यात धन्यता मानली आहे. सोनचाकळी चोरी रोखण्यासाठी महिलांमध्ये जनजागृती करायला पोलीस मंदिरामध्ये पोहोचले. महिलांमध्ये काही पोलिसांनी जनजागृती केली खरी, पण काही पुरुष पोलिसांनी मात्र प्रसिद्धी मिळवण्यासाठी सेल्फी काढले आणि तेच फोटो पत्रकारांच्या ग्रुपवर प्रसिद्धीसाठी पाठवले. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. केरळी बांधवांनी वेगळ्या पद्धतीने साजरी केली संक्रांत. हेल्मेट सक्तीबाबत सर्वपक्षीय आक्रमक, पालकमंत्र्यांच्या घरासमोर करणार निदर्शने. सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDC भूसंपादनास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध. आणि लोणावळ्यात व्यापाऱ्यांनी केली पर्यटकांना बेदम मारहाण. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.